यानंतर बघूया टॉप नाईन बातम्या सुरुवात राजकीय बातम्यांपासून. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी, भाजपसारखे भेकड हिंदुत्ववादी देशात नाहीत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल. महाराष्ट्रात मोदींच्या वाऱ्या वाढल्यात, महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवेल, ठाकरेंचा मोदींवर निशाणा. तर मतांसाठी मोदी राज्यात येतात, मणिपूरला का गेले नाही, ठाकरेंचा मोदींवर निशाणा. मिंध्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबडला जातोय, तरी गप्प का? मिंधे खुर्चीसाठी दिल्ली समोर शेपूट हलवतात, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. भगवी वस्त्र रुद्राक्ष माळा घालून बाळासाहेब होता येत नाही, आमचे वाघ एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. नार्वेकरांना सांगा इकडे येऊन बघ, उद्धव ठाकरेंची नार्वेकरांवर टीका, तर नार्वेकरांचा लबाड म्हणूनही ठाकरेंकडून उल्लेख. बिंडोक लोक शंकराचार्यांचं योगदान विचारतात, भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान, मात्र शंकराचार्यांचा अपमान, उद्धव ठाकरेंची राणे आणि भाजपवर टीका. प्रभुराम एकवचनी, मोदींसारखे ढोंगी नव्हते, मोदींनी 11 दिवस उपवास केला, 80 कोटी जनता उपाशी आहे, संजय राऊतांची मोदींवर टीका. शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध केल्याशिवाय राहणार नाही, नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला बोल. राम आणि रावणाची वृत्ती कुणाची हे सर्वांना माहीत आहे, रामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर.